Hello, sir. ते कळलं की त्यांची हत्या झाली आहे, पुण्यामध्ये झाली आहे,
वाढल्यात. तेव्हापासून पुढचे 3-4 तास मला प्रमोशनच्या कामासाठी बाहेर जायचं होतं. तोपर्यंत अत्यंत अस्वस्थ, माझ्या घरात टेलिव्हिजन नाहीये, त्यामुळे माझ्या मित्राकडे जाऊन टेलिव्हिजन बघितला. मी समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो की काय झालं, नक्की वळ्या घातल्या एवढंच करत होतं आहे आणि वगैरे. मी दुपारी गेलो, काम सुरू होतं, नंदू माधवचा मला फोन आला. तो म्हणाला की दुपारी 3 वाजता आम्ही शिवाजी मंदिरला जमतो आहोत सगळे, आणि जे काही प्रतिगामी लोक आहेत त्यांनी ही हत्या घडवलेली आहे आणि त्याचा निषेध करायला पाहिजे, आजच करायला पाहिजे. मी त्याला म्हटलं की मला माहिती नाही, अजूनही आपल्याला कळलं नाही आहे हा खून नक्की कुणी केला. ही मिस्टेक आयडेंटिटी असेल तर कुठल्या तरी बिल्डरला, कुठल्या तरी बंगल्याचा मालक असलेल्या एका कुठल्या तरी गृहस्थाला मारायचं होतं, त्यांनी कोणातून सुपारी दिली, त्याला एक माणूस कळलं नाही, त्याला दाभोळकर म्हणजे तोच माणूस वाटला आणि त्याला गोळ्या घातल्या, असं झालं असेल तर आत्ता आपण निषेध करायचा प्रतिगामी लोकांचा. 2-4 दिवसानंतर कळायचं की असा काहीतरी कुठेतरी फालतू माणूस होता ज्याला बिल्डरने सुपारी दिली होती आणि त्यांनी दाभोळकरांना मारलं. आपण उलट तोंड कशी पडू की उगाच तुम्ही आमच्यावरती हे सगळं घातलं, बघा आता काय झालंय. माझं मंदूचं जवळजवळ 1/2 तास बोलणं चालू होतं. मी म्हटलं की नाही, मला नाही, आत्ता लगेच याच्यावरती रिॲक्ट करावं असं वाटतंय, समजून घेऊया काय झालंय बघूया. मला जेव्हा आज इथे बोलायचं असं ठरलं, माझं स्वतः ठरलं की नाही आज यायचं, आज बोलायचं, तेव्हा विचार करत असताना माझ्या असं लक्षात आलं की ज्या क्षणी हे कळलं की दाभोळकरांचा कुठेतरी खून केलाय, तो कुणी केलाय आणि का केलाय हे मला स्वच्छ कळलं होत. दाभोळकर ही व्यक्ती म्हणून नव्हे, परंतु हे असं पुण्यात महाराष्ट्रात घडत, ज्याला सायकोलॉजीमध्ये एक डिनायल मोड म्हणतात, त्या डिनायल मोड मध्ये मी त्या क्षणी गेलो असं माझ्या गेल्या काही दिवसात लक्षात आलं. मला मान्य करायचं की हे खरोखर असं झालंय ह्या देशात, या राज्यात, या गावात, ह्या माणसाबरोबर असं झालंय. मी कम्प्लीट डिनायल मोड मध्ये होतो आणि 1 दिवस नाही 2 दिवस नाही मी 2 वर्ष त्या डिनायल मोड मध्ये होतो. मी अनेक समारंभाला जातो, मी अनेक वेळेला बोलतो, अनेक वेळेला लिहितो, पण आज काय बोलावं याची तयारी मला कधीही, इतकी तयारी कधी करायला लागली नाही. जेव्हा मी इथे काय बोलायचं याचा विचार करायला लागलो आणि हा माझा प्रवास मी सगळा आठवायला लागलो, फक्त हाच प्रवास नाही तर ह्या डिनायल मोड मध्ये असतानाच आणखीन एक खून व्हावा, तो याच राज्यात व्हावा, अशाच काहीशा कारणांनी व्हावा, मग अजून एक खून व्हावा त्याच्या शेजारच्या, आमच्या शेजारच्या राज्यातच व्हावा, साधारणपणे याच कारणांमुळे व्हावा. हे सगळं अत्यंत भयानक आहे, ह्याची ग्रॅव्हिटी आपल्याला आता वाटते आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटी मी जास्त आहे. विचार करताना मला असं वाटलं की ही जी पद्धत आहे विरोध करण्याची, ही पूर्वी सुद्धा असा विरोध भारतात झाला, गांधींना असंच मारलं गेलं, परंतु तो माणूस समोर उभा राहिला, पकडला गेला, फासावर गेला. आज अत्यंत सक्सेसफुली 3 खून होऊन सरकारी लक्ष घालणं वगैरे वगैरे हा वेगळा मुद्दा आहे, परंतु ही मंडळी पकडली गेली नाही, अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने हे खून होत आहेत, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे आज.
हा विचार करताना मला असं वाटलं की मला आता दाभोळकर किंवा त्यांचा कार्यकर्ता ह्या भूमिकेत मी कार्यकर्ता असं नव्हे, पण त्यांचा विचारांचा एक तसाच विचार असणारा माणूस असा विचार करायच्या ऐवजी मी जरा काही मिनिट त्यांचं खुनी होऊन पाहतो. काय घडलं असेल, काय घडत असेल? काही मंडळी एकत्र बसली असतील गेले काही वर्ष काही महिने. त्यांनी विचार केला असेल की हे असं सगळं चालू असेल, समजा त्याला कसा विरोध करूया, ते कसं हाम पाडूया, काय काय उपाय आहेत. मी त्या पुस्तकामध्ये अनेक वेळेला वाचलं की माणूस गेला तरी विचार जात नाही, संपत नाही, हे भ्यारपणाचं कृत्य आहे. मला वाटत नाही की हे फार भ्यारपणाचं कृत्य. आपण काही शब्दांचा परतीचा विचार करायला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला सोल्युशन सापडणार नाही, नवीन नवीन मार्ग सापडणार नाही. या लोकांनी विचार करताना असा विचार केला की दहशत पसरवायला पाहिजे. अजूनही दाभोळकर त्यांच्या डोक्यात नाही आहेत. हा मी एक खुनी म्हणून विचार करायला लागतो की हे जे काय चालू आहे सगळीकडे, नाही माझी प्रतिगामी जो विचार आहे तो श्रेष्ठ आहे, सनातनी जो विचार आहे तो श्रेष्ठ, माझ्या विरुद्ध बोलणाऱ्यांना मला काहीतरी करायला पाहिजे. आणि मी विचार जरी म्हणत असलो तरी मी हा विचार हृदयाने करतोय, लक्षात घ्या, मी भावना महत्वाची मानतोय, विवेक नव्हे. मी मेंदूनी विचार करत नाही, मी हृदयाने विचार करतोय. आता दहशत कधी बसते, कधी बसेल, मला काहीतरी एक प्रतीक लागत. त्या प्रतीकाला जेव्हा मी संपवतो तेव्हा मी काहीतरी स्टेटमेंट करत असतो. मी उदाहरण घालून देत असतो, मला प्रतीक लागतं, मला सिंबल लागतो. मला अगदीच वाटत की काय काय किती पापभीरु माणूस दाभोळकर, काय 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 मागे, काय एवढं वय झालंय, अजून 5-10 वर्ष 15 वर्ष काम करत. माणूस म्हणून त्याचा थेट नव्हता, लक्षात घेऊया, मला प्रतीक हवंय. आणि मग मी हे प्रतीक शोधायच्या मागे लागतो, मी एक सिंबल शोधायच्या मागे लागतो. आणि मग मी सॉफ्ट टार्गेट्स शोधायला लागतो. अत्यंत फार सगळे शब्द महत्वाचे. मी शोध सुरू केला. सगळ्यात सॉफ्ट टार्गेट कुठलं आहे जे केल्याने मला काही फरक पडणार नाही, जे केल्याने मी अशी टार्गेट शोधून परत परत हे करू शकेन, मी कुठे अडकणार नाही. हे प्रतीक शोधत असताना पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर जी नावं येतात त्याच्यामध्ये दाभोळकर आले. नेता आणि कार्यकर्ता ह्याच्यात फरक असतो, तो असतोच असतो. कार्यकर्ते अनेक वेळेला अनेक ठिकाणी रोज जन्मतात, नेता नाही जन्मत रोज. नेत्याला ज्या पद्धतीच्या क्वालिटीज लागतात आता आपण ऐकल्या त्या. हे आम्हाला का जमत नाही असं 4-4 वेळेला म्हणायला शहरात नाही जमणार. तो माणूस तसाच असावा लागतो, तसंच त्याने स्वतःला कल्टिवेट करायला लागतं. नेता रोज रोज जन्मत नाही. मला प्रतीक म्हणून कार्यकर्ता चालत नाही, मला प्रतीक म्हणून नेता लागतो. व्यक्त होणारा माणूस लागतो जो विचार पसरवतो आहे खऱ्या अर्थाने अथकपणे, तो माणूस लागतो. मी त्याला गोळ्या घालतो. आज जे कार्यकर्ते आहेत ते ठीक आहेत, परंतु नवीन कुणी असा विचार करणार नाही
अशी मी कामे प्रयत्न करतो. तो प्रयत्न मी एकदा करून थांबत नाही, मी दुसऱ्यांदा करतो, मी तिसऱ्यांदा करतो. मी सगळी प्रतीक हे नेते जे आहेत त्यांना नष्ट करायला. आपण एक बाब लक्षात घेतली पाहिजे आज, की लढाई पूर्वी पण होती, लढा पूर्वी पण होता, तो आत्ताही आहे, पण शस्त्र समोरच्या लोकांनी बदललेली आहेत. वाद विवाद चर्चा हे शस्त्र आता नाही आहे. बंदूक हे शस्त्र त्यांनी स्वीकारायचं ठरवलेलं आहे, आणि हे ठरवलेलं आहे, हे होत राहणार, हे असं थांबणार नाही. आता मुद्दा असा येतो की मला या लढ्यामध्ये, आता मी माझा खुनी हा पोर्शन संपलाय, आता मी निरीश्वरवादी दाभोळकरवादी असं म्हणून बोलतोय, ही शस्त्र बदलली आहेत या लढ्यामध्ये, पिढी बदलली आहे, माणसं बदलली आहेत. आता मी काय करणार आहे, आता मला काय करायला हवं. आज गरज आपल्या सगळ्यांची शस्त्र बदलण्याची गरज आहे, सगळ्यात मोठी गरज. पूर्वीचीच शस्त्र वापरून आम्ही लढू म्हणून शक्य कोणा तो इफेक्ट येणार नाही. दाभोळकरांनी दिलेला जो एक इनर्शी आहे त्याच्यामध्ये आम्ही आणखीन काही वर्ष गडगडत राहू, ती शस्त्र वापरून, पण त्यातून निष्पन्न काही होणार. एक उदाहरण देतो गांधीजींच. गांधीजींनी त्यांची शस्त्र शोधली, नवीन शस्त्र शोधली, त्यांनी अभ्यास केला या देशाचा, त्यांनी अभ्यास केला आपल्याला ज्याच्या विरुद्ध लढा द्यायचा आहे त्या माणसाचा अभ्यास केला. ब्रिटिशांच्या ऐवजी जर्मन असते तर मला शंका आहे की गांधीजींनी त्यांची जी शस्त्र होती उपोषण, कायदेभंग, सत्य आग्रह, हीच शस्त्र त्यांनी वापरली असती का, मला शंका आहे. गांधीजींनी त्यांची शस्त्र, आणि मी शस्त्र हा शब्द वापरत असलो तरी आपण एक लक्षात घेऊया, अहिंसा हे सुद्धा एक शस्त्र या अर्थानेच त्यांनी त्याचा विचार केला. शस्त्राला आपण निगेटिव्ह नको बघूया. शस्त्र म्हणजे काय, फक्त गोळ्या झाडून लोकांना मारणं असं नाही. लढा म्हटलं की त्याच्यामध्ये जी इक्विपमेंट आहे त्याच त्या अर्थाने शस्त्र. गांधीजींनी ही शस्त्र शोधली त्या काळात, त्यांच्या विरुद्ध ते लढत होते त्यांच्या विरुद्ध ती शस्त्र इफेक्टिव्ह होती. हा सगळा भूतकाळ आहे. मोर्चा, धरणं, उपोषण, सत्याग्रह ही शस्त्र जुनी झाली. आज गरज दोन गोष्टींची आहे प्रामुख्यानं. एक म्हणजे परत नेता निर्माण होणं. कार्यकर्ते आहेतच, त्यांचं महत्व अजिबात मी कुठे कमी करत नाही, जरूर आहे, नक्की आहे. परंतु लग्नासाठी मुलीला बघायला जाताना किंवा तिला भेटायला जाताना पहिली गोष्ट जो पुरुष हे सांगतो की मी पैसे कमावणार नाही आहे, तू कमवायचे आहे, सगळी जबाबदारी तू घ्यायची कुटुंबाची, हे सांगायला ताकद लागते. फार पुरुष आहे तो, शेवटी लक्षात घ्या. त्याला आतमध्ये एक पद्धतीचं टेम्परामेंट लागतं जे नेत्याचं टेम्परामेंट. आज गरज आणखीन एक प्रतीक निर्माण करण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांची भीती नाही आहे, मी तुम्हाला सांगतो, भीती प्रतीकाची, भीती नेत्याची, आणि म्हणून नेत्यांचे खून पडतो, म्हणून नेत्यांना मी मारतो एक खुनी म्हणून, एक वेगळ्या विचाराचा मारतो. आणि जर परत एखादं प्रतीक निर्माण झालं नाही, जर परत नेता निर्माण झाला नाही, तर आणि तरच हे यशस्वी
खून सत्र जे चालू आहे ते यशस्वी होईल. त्यामुळे एक अत्यंत गरज ही एक नेता निर्माण होण्याची आहे आणि त्याबरोबरीनं त्या नेत्यानं त्या प्रतीकानं वेगळी शस्त्र शोधण्याची गरज आहे. आणि हे फक्त ह्या बाबतीत नाही, फक्त अंधश्रद्धा निर्मूलन ह्या अर्थाने मी हे सगळं बोलत नाहीये. प्रतिगामी विचारांना कुठल्याही पद्धतीने कुठल्याही अर्थाने त्याचा जर प्रतिकार करायचा असेल तर पूर्वीची शस्त्र जुनी झालीत की काय. आम्हाला परत म्हणजे मी जे आता वाक्य बोलणार आहे ते हे वाक्य बोलायचं का मी याचा खूप दिवस विचार करतोय. परंतु आज मी सगळंच शेड ऑफ करायचं ठरवलंय त्यामुळे मी हे वाक्य बोलतो. डॉक्टर दाभोळकरांचं खून हे ब्लेसिंग इन डिस्गाइज तर नाही ना याचा आपण विचार करूया. हे ब्लेसिंग तर नाही ना. ह्या निमित्तानं आम्हाला नव्या पद्धतीनं नव्या दृष्टीनं काहीतरी ज्याला झंझोरण म्हणतात हिंदीमध्ये तशा पद्धतीनं मला काहीतरी करण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग होईल असं तर नाहीये. मला आत्ता या क्षणी वाटतंय की असं आहे. हे जे काही चालू आहे त्यातनं नवीन प्रतीक नवीन नेते आणि नवीन शस्त्र निर्माण होणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे लढा पुढे चालवत ठेवणं हे सिम्बॉलिकली किंवा एक थिअरी म्हणून ठीक आहे, परंतु हा लढा पुढे चालवत ठेवण्याची वाटा त्याचे मार्ग ह्याच्यावरती फार खोलातून विचार करण्याची आज गरज आहे. मग ते राजकीय पातळीवरती आहे ते सामाजिक पातळीवरती आहे. एक जो छोटा भाग अंधश्रद्धा निर्मूलन आहे तो आहे सगळं सगळं. हे फार व्यापक अर्थाने मी बोलतोय आज. कुठलंही एखादं भाषण एका किंवा एक विचार जे व्यक्त होतात ते एका पॉइंटला येऊन पूर्ण होतात. आज मला जे बोलायचं ते पूर्ण होणार नाहीये, कारण ही नवीन शस्त्र म्हणजे कुठली शस्त्र हे मला माहित नाहीये. नवीन प्रतीक घडवायचं तो कसा निर्माण होईल नवीन नेता मला माहित नाही. पण आज हे नक्की वाटतंय की मला फक्त री ओढून चालणार नाही. दाभोळकर जन्मलेला काळ वेगळा होता, ते ज्या काळात लढले तो काळ वेगळा होता, त्यांचे विरोधक जे होते इतकी वर्ष त्यांनी वेगवेगळे मार्ग कदाचित ते दाहक त्यावेळेला वाटले असेल तरी ते इतके दाहक नव्हते की लागोपाठ तीन तीन जणांना एक खून सत्र चालवलं जे थांबलेलं नाही परत एकदा. मला या सगळ्या गोष्टींचा पुनर्विचार करावा लागणार. हे तरुण लोकांपर्यंत पोहोचवायला लागणार आहे. या सगळ्या इतिहासातनं नेमकं काय घ्यायचं आणि काय बाजूला ठेवून ते नेमकं घेऊन कुठला नवीन मार्ग शोधायचा जो अहिंसकच असेल, अर्थातच जो मूळ विचारधारा सोडणार नाही पण मला वेगळ्या पद्धतीनं विचार करायला. जे काही माझं काय बोलायचं काय करायचं हे म्हटल्यानंतर माझा जो कथार्सिस गेल्या अर्ध्या दिवसात झाला आणि ह्या अर्ध्या दिवसानं मी मला जे डिनायल मोडमध्ये टाकलं होतं ते त्यातून बाहेर काढलं त्यासाठी मी सुरुवातीलाच धन्यवाद म्हणालो आणि शेवटीही त्यासाठीच परत धन्यवाद. Thank you.